आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजली जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असून सुद्धा माजी मंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी खेळी खेळत काँग्रेसची 3 मते आपल्याकडे वळवत अध्यक्षपद खेचून आणलंय. आज झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजित ढेपे हे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू व अभिजित ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली. तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आमदार वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही 10-10 मते मिळाली. काँग्रेसची या निवडणुकीत 3 मते फुटून ती बच्चू कडू यांच्याकडे वळली गेली. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकुमशहाची हुकुमशाही संपवली व जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी येऊन जाणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. मध्ये आमची काही फार हे नव्हती, पण जाणते लोक आमच्या सोबत होते. आमचे रवींद्रजी गायगुले, अभिजितजी, आनंदजी, दहानेताई आहे, मेहकरे आमचे दादा आहेत, आणि मेहकरे पाटीलजी, हे सगळे त्यांनी खूप मन लावून केलं. आणि दडपशाहीच्या विरोधात ही खरी निवडणूक विजय. कारण संचालकाला वाईट बोलणं, त्याच्यासोबत वर्तणूक वाईट करणं, वास्तविक आता या सगळ्याच्यामध्ये खेडीमेडीनं चाललो पाहिजे. आपले लोक आपलं घेऊन सोबत घेऊन आलो पाहिजे. तुम्हाला तुमचे लोकांसोबत वागवता येत नाही हे दुर्दैव आहे. आणि ते का बरं वागवत याचं खरं तर परीक्षा करणं फार महत्त्वाचं आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण हुकुमशाहीनं आता चालत नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिलं. का तुम्ही किती मोठ्या पक्षाच्या किती मोठ्या याच्यापेक्षा तुम्ही लोकांसोबत कसं वागता, तुमच्या सवंगड्यासोबत जो रात्रंदिवस तुमच्यासोबत होता त्याच्यासोबत तुम्ही काय वागताय, त्याचे परिणाम आधी पाहतोय हाती आला. काँग्रेस आपल्या मागे तुम्ही बँकेचा जो मोठा भ्रष्टाचार उघडकीस केला होता, तर त्याचा आता कसं होईल? आता ते करू, त्याच्यावर पहिले शेतकऱ्यावर लक्ष देऊ. अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या घरापर्यंत मला वाटतं आपण पोहोचलो पाहिजे. अतिशय त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि ही बँक शेतकऱ्याची आहे, बच्चू कडूच्या अध्यक्षतेखाली बच्चू कडूची नाही आहे, ही शेतकऱ्याची आहे. आणि मग शेतकऱ्याचं पूजन करूनच आम्ही आमचा कारभार सुरू करतो. दडपशाही, त्यांची जे दडपशाही आहे, हुकुमशाह आहे, इथं शेतकऱ्याला कर्ज घ्यायसाठी जेव्हा आपण पाहतोय उपोषण करावं लागतं, त्याचा हा परिणाम आपण पाहतोय. आणि अखेर आम्ही नावात जरी कडू असलो, वागण्यात किती गोड आहे हा रिझल्ट सांगता येतो.